श्री क्षेत्र व्यवसाय येथे श्री मुरलीधर व ब्रह्मचारी महाराज यांच्या 155व्या पुण्यतिथीनिमित्त संस्थान वतीने 7 दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सांगता 5 फेब्रुवारीला करण्यात आली. यावेळी संस्थानचे अध्यक्ष तसेच श्री सचिनदेव महाराज व देवी वैभवी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया, समाजसेवक नितीन कदम व रविराज देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. अमरावती शहराच्या शेजारी असलेल्या श्री क्षेत्र रेवसा येथे श्री मुरलीधर व ब्रह्मचारी महाराज यांच्या 155व्या पुण्यतिथीनिमित्त संस्थान वतीने 7 दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्री सचिनदेव महाराज यांचे संगीत, श्री गुरुचरित्र व देवी वैभवी यांचे भागवताचे आयोजन करण्यात आले होते. ठिकाणी माझे देवाने रडणं थांबवलं नाही, तेवढ्या भगवंताच्या मनामध्ये विचार आला की आता तरी आई बाबांच्या मनातून निघून गेले, रडणं थांबायला पाहिजे. पण असं नाही, काहीतरी कारण शोधायला पाहिजे. तर कुणाच्या तरी घुंगराचा आवाज भगवंताच्या कानी गेला आणि तेच निमित्त साधून थांबवलं. तर ते काय होतं, तर श्री राधाराणींच्या चरणातल्या नुपुरांचा आवाज कानी गेला. श्री राधाराणी, तुम्ही आमच्या वृंदावनामध्ये येऊन पाहाल तर वृंदावनामध्ये भगवंताची सेवा नंतर होते, पहिली श्री राधाराणींची सेवा होते. एकदा योगीजींनी म्हटलं होतं म्हणे की काही म्हणा पण अयोध्येमध्ये अशी सामसूम वाटतं, अयोध्येमध्ये अशी विशिष्ट असे चैतन्य वाटत नाही. त्याचं उत्तर आमच्या वृंदावनातल्या एका संतांनी दिलं, खूप सुंदर दिलं. कारण त्या ठिकाणी श्री किशोरीजींचा अपमान झाला, श्री सीता मैयाचा अपमान झाला, त्यांना जावं लागलं. पण मात्र श्री राधाराणींचा आणि एकच मात्र म्हणतात की किशोरी तेरे चरण की रज पाव आणि राधा नाम अधार परम धन राधा नाम अधार असं म्हणत आनंदाने विहार करतात. ज्या वेळेला श्री राधाराणींच्या चरणाच्या नुपुरांचा आवाज गेला, देवाने रडणं थांबवलं, आज मैया म्हणते राधाराणींना तुम्ही तुमच्या कन्हैयाला घेऊन जा. राधाराणी मोठे आहे, कन्हैया लहान छे आमचे. राधाराणीने आणलं, कन्हैयाला पाण्यामध्ये टाकलं आणि मनोही मन विचार केला, हा थोडा मोठा असताना तर याला आम्ही खाऊ घातलं असतं. काय काय आज नैवेद्यामध्ये महाप्रसादामध्ये ते सगळं. 5 फेब्रुवारीला समारोपीय कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया, समाजसेवक नितीन कदम व रविराज देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली. संस्थानचे अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते श्री सचिनदेव महाराज व देवी वैभवी यांना शाल श्रीफळ मोमेंटो देऊन सन्मानित करण्यात आले. मी त्यांना विनंती करते की त्यांनी पुढे येऊन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण देवी वैभवी श्रीजींना देत आहोत. कद्रेताई, देवी वैभवी श्रीजींचा हार घालून शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करतात. एकदा दोनदा टाळ्यांच्या गजरांमध्ये आपण या सन्मानामध्ये सहभागी होऊया. Incoming voice call from Swapnil Kalwar, SIM SIM2. व संस्थान वतीने प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले डॉक्टर चंदू सोजतिया, समाजसेवक नितीन कदम व रविराज देशमुख यांना सुद्धा शाल श्रीफळ व मोमेंटो देऊन सन्मानित करण्यात आले. नितीन भाऊ कदम जी,
केवळ सिटी चॅनल हे एक हे नाही आहे, अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान लोकांना प्रसिद्धी देणारा, लहानाचा मोठा बनवणारा आमचा डॉक्टर चंदू सोजतिया स्वतः मात्र प्रसिद्धीपासून लाखो कोसों दूर आहे. फार जबरदस्तीने म्हणून त्यांना या ठिकाणी आणावं लागते. ते आज या ठिकाणी आले, खरोखरच ब्रह्मचारी महाराजांनी त्यांना या ठिकाणी बोलावलेलं आहे. आमचे निकम सर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं स्वागत दादारोजी मल्ले करतील अशी मी त्यांना विनंती करतो. हरिभक्त परायण डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर नारायण नारायणजी निकम हे उत्तराधिकारी व मुख्य विश्वस्त श्री संत वासुदेव शास्त्री घाटे उपाख्य श्री संत परमहंस ताताजी महाराज भक्ती परंपरा व आश्रम निकम सर दरवर्षी आपल्या इथे येतात. मी त्यांना विनंती करते की त्यांनी सरांचे स्वागत करावे. चार वाजता आपल्याला या ठिकाणी तोंडात बसवायची आहे. ते यावेळी संपूर्ण संस्थांचे पदाधिकारी भाविक भक्तसह गावकरी उपस्थित होते. तसेच 5 फेब्रुवारीला संस्थान वतीने 1,00,000 भाविक भक्त करिता महाप्रसादाचे आयोजन व दहीहंडी महाआरतीचे आयोजन करण्यात आले. प्रतज्ञापूर्वक सोहळा आणि त्याला पुण्यस्मरण सोहळा असं म्हणत आहे. पुण्यवंत सद्गुरूंचं स्मरण त्याचं नाव त्या जगात पुण्यस्मरण आहे. त्याला शुद्ध शब्द पुण्यतिथी असं सुद्धा म्हणतात. ती दैत्या गाण्याने ती तिथीच्या जगतामध्ये पुण्यमय आणि पवित्रमय होते. ही ताकद सामर्थ्य आणि चैतन्य असणारा महात्मा त्यांचे नाव सद्गुरु ब्रह्मचारी महाराज आहे. काय सांगून त्या संतांचे उपकार म्हणजे निरंतर. हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती राहून महाप्रसादाचा व यात्रेचा लाभ घेतला.